वळत पुढच्या बातमीकडे. कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांनी मुंबई विद्यापीठाच्या 111 कोटींच्या ठेवी मुदतीपूर्वीच वटवल्याचं समोर आलंय. अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करणाऱ्या मुंबई विद्यापीठाचा आर्थिक मनोरा अडचणीत आहे. गेल्या 22 महिन्यात आर्थिक चणचण भासताच 111 कोटींच्या ठेवी मुदत संपण्यापूर्वीच वटवल्याची धक्कादायक कबुली मुंबई विद्यापीठानं आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिलेल्या माहितीवरून उघडकीस आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या तिजोरी ठणठणात असतानाही अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आकडे फुगवल्याचं स्पष्ट होत आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई विद्यापीठाकडे विविध बँकेतील ठेवी तसंच मुदतपूर्वीच तोडलेल्या ठेवींची माहिती विचारली होती. मुंबई विद्यापीठाच्या वित्त आणि लेखा विभागानं अनिल गलगली यांना 1 जुलै 2015 पासून 31 मे 2015 पर्यंतची माहिती दिली. त्यामध्ये हा प्रकार उघडकीस आला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.